आणि काय करतोस? पबजी खेळतोय. पबजी डोंगरावर गेले ते, डोंगरावर गेले, डोंगरावर. कोण बाबू का? नमस्कार करतो काकू. असू देत, असू देत. तुम्ही दोघं जेवायला घेताय का? आई भूक नाहीये. आई तुला माहितीये ना, मी आणि बाबू नंतरच जेवतो. बरं, मी सिरियल बघायला चालली आहे. टेबलावर पोळी भाजी करून ठेवली आहे, घ्या जेवायला. ऐका, गॅसवर कुकर आहे, वरण भात आहे त्याच्यात, तो घ्या नाही तर विसराल. आई रोज तिथेच असतो वरण भात, घेऊ ना आम्ही, जा बरं तू. अरे पुढं चल ना बाबा, तुला मी क्लासेस घेऊ का पबजीचे? ऐका, फ्रीज मध्ये पुरण ठेवलंय, ते घ्या. आई अगं आम्ही शाळेत होत का, आम्हाला जे हवंय ते घेऊ आम्ही बघून. हा बरं बरं, जाते. आणि पूर्णावर तूप घ्यायला विसरू नका, ऐकलं का? आई तू किती सूचना करते आलो, दोन मिनिटात आलो. हा अरे बाबू, बाबू हे बघ, आई तू आता बघ आम्हाला की आम्ही घास नीट चावतोय का, गिळतोय का, तोडतोय का. बाबू कम ऑन, लेट्स ईट. बरं बरं, जाते. तुमच्या भल्यासाठी सांगत होते ना, मूर्ख कुठले. नाही नाही, बघ बघ बघ, ऐका. आई आता जर तू अजून एकदा ऐका म्हणालीस ना, तर मी इथे लावणी सुरू करीन. ऐका गुणा, ताल दे. टंग 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 टंग. दिस इज शफलिंग, क्यूट. एक एक फरशी पुसून घेईन मी नंतर. तुम्ही कशाला कपडे खराब करताय? काकू व्यायाम करत होतो. प्रीतेन प्रीता उठून बसा नीट, पडलेत लोळत निवांत. बाबू तू लोळ, तुझे कपडे नाहीतरी पारुशी असतील, पाय पुसण्यासारखे. नाही काकू, मी आंघोळ घालतो रोज कपड्यांना, आईसोबत सांगतो. बरं उठतो. बाबू तू भिकार, मी सावकार. बाबू अरे उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात का तुम्हाला? काहीतरी प्रोडक्टिव्ह करा. आई आज संडे आहे, उगाच काय बॉसिंग करतेस? बाबू डोंट सी माय कार. पण मग उठून बसा, किती अवघडून बसलात, हाताला रग लागेल. बाबू गो फेस. अरे कसे बसलाय, कंबर दुखेल, नीट बसा. जुई किती चिकटून बसलाय, नीट बसा. किती मान वाकली आहे, मान धरेल, नीट बसा, नीट बसा. अरे नीट बसा, नीट बसा, नीट बसा रे. मी चहा करतीये, कोण कोण घेणार आहे? आणि हे काय, नीट बसून खेळा. नको काकू, आता आयुष्यात कधी बसेन असं वाटत नाही. मग काय, माझं ढुंगण हवेतच बरं आहे, तुझ्या त्या सूचना नकोतच. आता गप मेले, तुमच्या भल्यासाठी सांगते ना मी, मूर्ख कुठचे. आणि पोक काढून उभी राहू नको, लग्न होणार नाही, ताठ उभी राहा. आणि कुठे निघालायस? हे सगळे कपडे कठड्याला बांधून बालकनीतून खाली उतरणार आहे. जिन्यांचा कंटाळा आलाय मला. आजीकडे गेलास ना की बरोबर घरची कामं सुचतात तुला, जरा माझाही भार कमी कर. जा आजी 100 रुपये देते आई मला. गाढवा माझ्याकडनंच घेऊन देते. मी थोडासा बिझी आहे, मी तुला नंतर फोन करतो. अरे कपडे वाळत घालताना बादलीत ना घेऊन जावेत, म्हणजे असा प्रॉब्लेम येत नाही. काय फरक पडतो आई, तू जर फोन ठेवलास ना, हे 2 मिनिटाचं पण काम नाही. हातात ना एक कपडा जरी पडला ना तर सगळे कपडे धुवायला लागले ना. पण घरी नाहीच आहे ना मी. पण 2 दिवसांनी येशील ना घरी. काय जुई, तुझे सगळे कपडे बादलीत भरून ठेव, 2 दिवस मशीन नाही लावायचंय. जुई लॅपटॉप जरा लांब ठेवावा, चष्मा लागेल. मग एक काम कर आई, मला चॉपस्टिक्स पण दे, त्याने टाईप करीन मी. काम करते ना. गप मेले, मला वाटलं तुझे कुठले तरी प्रोग्राम्स बघतीयस. हे काय, माझ्या सिनियरचा असाइनमेंट कम्प्लीट करतेय. तू घाणेरडा झोपला असेल ढाराडूर, पण मी हे नाही ना केलं तर तो प्रमोशन नाही देणार मला. जुई अशी चमचागिरी करून आयुष्यात पुढे जाता येत नाही ना. हे बघ, त्यापेक्षा MBA वगैरे कर ऑनलाईन, अपग्रॅडचे एकापेक्षा एक प्रोग्राम्स आहेत. रेझ्युमे तगडा कर, ओव्हर क्वालिफाईड ज्युनियर बघितले ना की बरोबर वटणीवर येतील सिनियर्स, मग त्यांचं प्रमोशन तुझ्या हातात राहील. आई हे ऑनलाईन कोर्सेस असेच असतात, रेझ्युमेवर काहीही फरक पडत नाही, तुला नाही कळणार. मला नको शिकूस, मी सगळं नीट पाहिलंय. आणि हा नुसतं ऑनलाईन कोर्स नाही आहे, सर्टिफाईड डिग्री आहे जगातल्या बेस्ट युनिव्हर्सिटीजची. वाव सिरियसली आई, तूच जे घरी थांबलाय, मी लगेच फॉर्म भरते. मग नीट लक्ष देऊन भर हा ॲप्लिकेशन. येस आई. चुका करू नकोस. येस आई. आणि सुरू करायच्या आधी देवाला नमस्कार कर. येस आई. मी काय शाळेतला पेपर लिहिती आहे का?
जाऊ दे, मी आताच बसते तिथेच बरं होतं. आणि ॲप्लिकेशनवर आधी श्री लिहायला विसरू नकोस. अगं शास्त्र असतं ते. आणि काय? अरे वेळेवर झोपलास ना, चेक करत होते. वेळेवर झोपलं ना की ऍसिडिटी होत नाही. आई तूच आत्ता उठवलेस मला, आता प्लीज एक सोड्याची बाटली घेऊन ये माझ्यासाठी. गपरे, उजव्या कुशीवर झोपलास ना. अरे डाव्या कुशीवर झोपावं, म्हणजे पचनात मदत होते. आई गुड नाईट, तूही झोप आता शांतपणे, तूही झोप. मर मेल्या. आई दॅट्स अ पॅराडॉक्स, मेल्यावर मरता येत नाही. काय हे बघ आई, आता त्यात तिखट घालायचं. अगं अगं किती तिखट घालतीयस, काय कमी करा ती. मला काय कळत नाही का किती तिखट घालायचं ते. तुझ्या भल्यासाठी सांगतोय आम्ही. तुम्ही दोघंही आधी बाहेर जा. आई अगं मी ऑलरेडी घराबाहेर आहे, अजून किती बाहेर काढशील मला. हा एक मिनिट हा ना. आई काय आहे, बाबांची चड्डी उडून गेली बाऱ्याने, शिंदे काकूंच्या गच्चीत सापडली. शिंदे काकूंनी दिली मला, त्या म्हणल्या चिमटा तुम्हीच ठेवा हे घ्या. आई काय ग हे, कपडे वाळत घातलेस ना की त्याला चिमटे लावत जा. आता याचं काय करायचंय, आपल्याकडे ठेवायचे का बबूला हुंड्यात देऊन टाकू. एक मिनिट थांबा बेबीताई. जुई मूर्ख मुली, चिडायला काय झालंय. तुझ्या भल्यासाठी सांगतोय आम्ही. चड्डी शी. अरे 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 काय आई, किती जोरात उलटतेस पुस्तकाची पानं, फाटेल ना. पुस्तक सावकाश उलटावं, मी जास्त टिकत. करेक्ट. काय कटकट लावली तुम्ही सकाळपासून. आता कळलं ना, सतत दुसऱ्यांनी इन्स्ट्रक्शन दिले की कसं इरिटेट होतं ते. नाही सूचना घेणाऱ्याला त्रास होत असेल, पण देणाऱ्यासाठी हा एक अत्यंत आनंदाचा क्षण आहे, अत्यंत वेगळा असा एक ज्ञान वाटपाचा क्षण आहे असं मी मानतो. आणि त्यामुळे सूचनेकडे आपण जसं बघत होतो इतका काळ, किंवा मी बघत होतो, तसं न बघता सूचनेचे आपण फायदेही बघू शकतो का, हा एक विचार माझ्या मनात सतत येत राहतो. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आणि तुम्हाला जर का जुईसारखा तगडा रेझ्युमे हवा असेल ना, तर ताबडतोब upgrade.com व्हिजिट करा, नाहीतर त्यांच्या ॲपला तुम्ही क्लिक करा, खाली त्याची लिंक दिलेली आहे. आणि हां, तुमची आई तुम्हाला कुठली सूचना सतत देते हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि बाय द वे मित्रांनो, आपले 800,000 सबस्क्रायबर झालेले आहेत आणि आपल्याला दिवाळीच्या आत 1,000,000 करायचे आहेत, त्यामुळे तुमच्या मित्रांना, आई वडिलांना, आजूबाजूच्यांना जबरदस्ती सबस्क्राईब करायला लावा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि फक्त भाडीपाला नाही तर भाटूप आणि विषय खोललाही सबस्क्राईब करा. क्या बात आहे. आणि आजीकडनं आला की मग आहे त्याचं काय काय म्हणली मग अशी, तू काय करणार होत आपण त्याचं कंटाळा आणणार होत त्याला. नाही अच्छा चंपी, कंटाळा येईस तपर्यंत चंपी करणार होत. आणि आजीकडनं परत येईल.